नमस्कार, वेज नॉनवेज तडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. कुठला सण असो किंवा अचानक आलेले पाहुणे असो, अगदी झटपट होणारा गोडाचा पदार्थ आहे. पितृपक्षातही अशी पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर बनवली जाते. खीर बनवण्याकरता कोणता तांदूळ वापरावा हेही पुढे सांगणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता वेज नॉनवेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तसेच आवडल्यास लाईक करा, शेअर करा. खीर बनवण्याकरता कुठलाही सुवासिक तांदूळ वापरू शकतो. हा बासमती तांदूळ आहे, याचीही खीर खूप छान लागते. आंबेमोहर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळही वापरू शकतो. हा इंद्रायणी तांदूळ आहे, आज मी याचीच खीर बनवणार आहे. तांदूळ आपल्याला डबल पाण्याने धुवून घ्यायचा आहे. चाळणीमध्ये घालून 10 मिनिट नितळत ठेवू. यातील एक्स्ट्राचं पाणी निघून गेल्यानंतर एका कॉटनच्या कापड्यावरती पसरून घ्यावे. फॅन खाली ठेवून अर्धा तास हा तांदूळ सुकवून घ्यावा. उन्हामध्ये तांदूळ वाळवायचा नाही, फक्त आपल्याला हा थोडा सुकेपर्यंत फॅन खाली ठेवायचा आहे. एकूण अर्धा तास हा तांदूळ फॅन खाली सुकवून घेतला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडा जाडसराचा रवा बनवून घ्यायचा. तांदूळ एकदम बारीक वाटायचे नाही. याप्रमाणे तांदूळ थोडे जाडसर वाटून घ्यावे. साहित्यामध्ये 1 वाटी बारीक केलेले तांदूळ, 1 वाटी ड्रायफ्रूट्स, यात काजू, बदाम आणि पिस्ता आहे, 1/2 वाटी खोबरं, 1 मोठा चमचा तूप, 1/2 चमचा जायफळ फूड, 1/2 चमचा विलायची फूड, 1/2 कप दुधामध्ये केशरच्या काड्या भिजत ठेवल्या आहेत, 1/2 वाटी साखर, 1/2 वाटीला थोडी जास्त साखर आहे, त्यासोबत 1/2 लिटर दूध घेतलं. दूध गॅसवरती ठेवून चांगलं गरम करून घेतलं. कढई गॅसवरती ठेवून 1 चमचा तूप घालू. तूप वापरल्यामुळं खिरीला चांगली चव येते. तूप चांगलं वितळल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून चांगले परतून घेऊया. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपात न भाजताही टाकू शकता, परंतु तुपामध्ये भाजल्यामुळे ड्रायफ्रूट्सला खूप छान चव येते. 1 मिनिटभर हे ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यानंतर आता हे आपण काढून घेऊयात. आता याच उरलेल्या तुपामध्ये बारीक केलेले तांदूळ घालू आणि चांगले भाजून घेऊ. पितृपक्षामध्ये जी पारंपरिक पद्धतीने खीर बनवली जाते ती याचप्रमाणे बनवली जाते. गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी असावी. एकसारखं हलवत हलवत 2 ते 3 मिनिट हे तांदूळ आपले परतून घेतलेत. आता यामध्ये गरम केलेलं दूध घालू. खिरीचं प्रमाण कमी असल्यामुळे दुधातच बनवणार आहे. जर जास्त प्रमाणात खीर बनवायची असेल तर 1/2 दूध आणि 1/2 पाणी वापरावं. चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घेऊ. गुठळ्या झाल्या असतील तर त्याही मोडून घ्याव्यात. यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. 4 ते 5 मिनिट ही खीर आपण शिजवून घेऊयात. खीर शिजवताना 1-1 मिनिटांनी चमच्याच्या साह्याने हलवत राहा, म्हणजे यामध्ये गुठळ्या बनणार नाहीत. जर लवकर खीर बनवायची असेल आणि वेळ नसेल तर 10 मिनिट तांदूळ भिजत ठेवावा. यानंतर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावा आणि याची खीर बनवावी. तीसुद्धा अगदी छान होते. 4 मिनिट ही खीर आपण शिजवून घेतली. ही खीर मी थोडी घट्टच धरणार आहे. तुम्हाला जर पातळ खीर हवी असेल तर यामध्ये गरम पाणी किंवा दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी. आता यामध्ये साखर घालू. तर इथे मी 1 वाटी तांदळासाठी 1/2 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता. 1/2 वाटी खोबरं घातलं. केशरचं दूध घातलं. 1 वाटी दुधामध्ये 5 ते 6 केशरच्या काड्या 10 मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात. आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. यात चारोळे किंवा मनुकेही वापरू शकता. खीर एकसारखी हलवून घेऊया. ओला नारळाची चव खिरीमध्ये खूप छान लागते, परंतु तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर सुकं खोबरं घातलं तरीही चालेल. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर फक्त 1/2 मिनिट या खिरीला उकळून घ्यायचं आहे. खीर थंड झाल्यावर अजून घट्ट होते
अशा वेळी गरम दूध वापरावे. शेवटी घालूयात 1/2 चमचा जायफळ पावडर, 1/2 चमचा विलायची पावडर. या पावडर शेवटी घातल्यामुळे याचा सुवास अगदी खिरीमध्ये टिकून राहतो. जायफळ पावडर तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल. गार्निशिंगसाठी थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप घालू. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तयार झाली आपली पारंपरिक तांदळाची खीर. तुम्ही या पद्धतीने नक्की खीर बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.